सर्वांना नमस्कार. आपण आजच्या सत्राची सुरुवात करूया. मी पुढे एजेंडासाठी आणखीन आजच्या स्वागत साठी किरण धांडे मॅम, एससीआयटीच्या आपल्या किरण धांडे मॅमना इन्व्हाइट करते. नमस्कार सर्वांना. आज दिनांक 11 सप्टेंबर 2020 आणि आता आपल्या ह्या ऑनलाईन शिक्षक विकास मंचच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. मित्रांनो, ऑनलाईन शिक्षक विकास मंच प्रत्येक जिल्ह्यातील जे काही उपक्रमशील शिक्षक आहे त्यांनी लॉकडाऊनच्या काम केलेले आहे, असे शिक्षक त्यांना प्रतिनिधिक स्वरूपात आपण इथे या विकास मंचावर सादरीकरणासाठी आमंत्रित करत आहोत. आज त्या सादरीकरणासाठी असेच कोल्हापूरचे 3 होतकरू शिक्षक आपल्या समोर आलेले आहे आणि ते या सादरीकरणामध्ये मांडणार आहेत त्यांचा ह्या लॉकडाऊन मधला प्रवास. दुसरे शिक्षक आहेत, सॉरी ते मुख्याध्यापक आहेत, भगवंत भीमराव पाटील, त्यांना बीबी पाटील एमए डीएसएम यासारखे शिक्षणीकरता प्राप्त केले. पाटील सर सध्या पीएचडी पण करत आहे, ते म्हणजे शालेय नेतृत्व या विषयामध्ये. त्यांना 25 वर्षाचा मुख्याध्यापक म्हणून अनुभव आहे आणि पी एस तोडकर हायस्कूल वाकडे तालुका करवीर येथे ते मुख्याध्यापक म्हणून काम करत आहे. महाराष्ट्रामध्ये आयसीटी विषय तज्ञ म्हणून ते काम करतात आणि महाराष्ट्र शासनाच्या अभ्यास मंडळावर त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती आहे. मुख्याध्यापक प्रशिक्षणामध्ये सुद्धा त्यांनी राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलेले आहे. मुख्याध्यापकांसाठी शालेय नेतृत्व विकास प्रशिक्षणामध्ये राष्ट्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर त्यांची भरीव अशी कामगिरी आहे. शिक्षण वारीमध्ये सुद्धा अनेकदा त्यांनी मोठ्या हिरिरीने काम केलेले आहे आणि त्यांच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर या विषयाचे स्टॉल प्रसिद्ध आहेत. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांना क्रमांक प्राप्त झालेला आहे. शिक्षण संक्रमण, जीवन शिक्षण यासारख्या मासिकांमध्ये अध्यापनातील तंत्रज्ञानाचा वापर आणि परिणाम या विषयावर त्यांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. याच प्रकारे सरांनी तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षण चळवळीसाठी आतापर्यंत 4 शैक्षणिक ब्लॉकची निर्मिती केलेली आहे. या शैक्षणिक ब्लॉक सोबतच हिंदी विषयासाठी सुद्धा त्यांनी एक युट्यूब चॅनलची निर्मिती केली आहे. शैक्षणिक ऍप गुगल प्ले स्टोअर वरती 3 प्रकाशित त्यांचे झालेले आहे. स्काईपच्या माध्यमातून आतापर्यंत 15 देशातील शाळांतील मुलांना त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. त्यांच्यासोबत हितभूत साधलेले आहे. या 15 देशातील शिक्षकांसोबत सुद्धा त्यांनी साधलेले आहे. मायक्रोसॉफ्ट एज्युकेशन प्रकल्पामध्ये सुद्धा त्यांचा निवड झालेली आहे. म्हणजे मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेटर एक्सपर्ट म्हणून आता सध्या 2021 मध्ये त्यांची निवड झालेली आहे. शाळाबाह्य मुलांसाठी नकुशा या संकल्पनेवर आधारित तेजस्वी एक प्रवास या लघु चित्रपटाची सुद्धा निर्मिती झालेली आहे आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये तर ते हजारो शिक्षकांपर्यंत पोहोचले आहे. तर हा प्रवास आपण त्यांचा इथे पाटील सर, आपली माध्यमिक शाळा आहे आणि या माध्यमिक शाळेमध्ये 8वी 9वी 10वीचा वर्ग आहे आणि 10वीची परीक्षा समोर आहे. अशा कालावधीमध्ये गेल्या वर्षी 10वी, या वर्षी 10वी, 9वीची मुलं 10वीत जाणार आहेत, अशा वेळेमध्ये शाळा चालू होणार नाही होणार ही शंका सातत्याने सर्वांच्या समाजाच्या अधिकाऱ्यांनी, अशा वेळी तुमच्या मनाला काय वाटलं नेमकी आपण या कालावधीमध्ये काय करू शकतो का किंवा काय? पाटील सर सर्वांना नमस्कार. साहेब भांड्या मॅडम, जाधव सर आणि उपस्थित असणारे सर्व अधिकारी वर्गाने, शिक्षक बंधूंनी, भगिनी, खर तर आता ज्या माझ्या 2 शिक्षक बांधवांनी आपल्या व्यथा सांगितल्या त्याच पद्धतीच्या भावना माझ्याही मनामध्ये होत्या. थोडीशी माझी माध्यमिक शाळा होती आणि मला वाटतं या व्यासपीठावर येणारा पहिला माध्यमिक शिक्षक मी असेल तो बहुमान मला एसआरटीने दिला, त्याबद्दल एसआरटीने आपल्या व्यावसायिक विकास मंत्र्याला धन्यवाद. खरं तर त्या 2 शिक्षकांच्या ज्या पद्धतीच्या भावना होत्या त्याच पद्धतीच्या भावना सर्वसाधारण आमच्याही मनामध्ये होत्या. विद्यार्थ्याविना ओस पडलेले वर्ग पाहताना मनाला वेदना व्हायच्या आणि या मुलांचं मला खूप वाटायचे. आणि त्यावेळी भारतात जरी कोविड नसला, लॉकडाऊन सुरू झाले, कमी प्रमाण असलं तरी परदेशात मात्र याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होत आणि इटली सारख्या देशामध्ये, स्वीडन सारख्या देशामध्ये, स्पेन सारख्या देशामध्ये याचा प्रादुर्भाव आपल्याला खूप त्या काळी मार्च वगैरे एप्रिल महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चीन मध्ये वगैरे झालेला
आपल्याला दिसत होता. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या मुलांचं शिक्षण कसं होणार याची चिंता मनाला सतावत होती. खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यावर आपल्या एसआरटी मधून वगैरे सगळ्या अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन होत होतं. एसआरटी मार्फत दररोज शाळा बंद करून शिक्षण चालू याच्यासाठी व्हिडिओ येत होते, काही पोस्ट येत होत्या आणि त्या ऑनलाईनच्या पद्धतीनं लोकांच्या पर्यंत जात होत्या. तर ह्या सगळ्यावर मात करण्यासाठी दीर्घकालीन किमान 6 महिन्याचं तरी नियोजन केलं पाहिजे असा एक विचार त्या काळी माझ्या मनामध्ये आला. आणि सर्वसाधारण मी शिक्षकांची मीटिंग ही मार्चच्या मध्यावरती लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर सर्व शिक्षकांना कोल्हापुरात त्यावेळी एवढा काही फारसा प्रादुर्भाव नव्हता कोरोनाचा. सगळ्या शिक्षकांना बोलून मी त्या संदर्भात एक मीटिंग घेतली आणि मुलांचं शिक्षण शाळेमध्ये मुलं न येता कशा पद्धतीनं चालू ठेवता येईल यासाठी उपाय आणि समस्या त्याच्यावरती आपण काय उपाय शोधू शकतो का त्या संदर्भातली मीटिंग त्या शिक्षकांची मी घेतली. प्रत्येक शिक्षकाने आपण सांगितलं कारण आता सगळं इथून पुढे आपल्याला ऑनलाईन तर जायचं आहे. आता ऑनलाईन जायचं तर एवढं कुशल मनुष्यबळ असलं पाहिजे, ते शिक्षक तेवढे डिजिटल स्किल धारक असले पाहिजेत, सक्षम असले पाहिजेत, एक महत्वाची गरज होती. ती मला माझ्या शाळेतून प्रामुख्याने जाणवली. मीटिंग मध्ये शिक्षकांनीच पहिल्यांदा सांगितलं, सर आम्ही फक्त व्हॉट्सअपला येणारी पोस्ट घेतो आणि व्हॉट्सअपला येणारी पोस्ट आम्ही पाठवतो. काही लोकांना ग्रुपची सेटिंग माहिती नव्हते तर इथून सुरुवात करायची होती. नीड ऑफ ट्रेनिंग काय काय आहे ही मला माझ्या शाळेतून गवसली. पहिल्यांदा मी त्या शिक्षकांच्या मीटिंगमध्ये उपाय अडचणी त्यावरती काय आपल्याला उपाय करता येतील, कारण दोन पद्धतीच्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागत होतं. ज्यांच्याकडं मोबाईल आहे, मोबाईल ज्यांच्याकडे नेट आहे, ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, मोबाईल असणाऱ्यामध्ये सुद्धा फरक होता, साधा मोबाईल आणि अँड्रॉइड मोबाईल आहे, तर याच्यासाठी सुद्धा आम्हाला प्रयत्न करावे लागणार होते. आणि त्याच्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं होतं, कारण ऑनलाईन जर शिक्षण चालू करायचं असेल याचाही शोध आम्ही खूप मोठ्या प्रमाणात घेतला. मी स्वतः तंत्रज्ञ असल्यामुळे राज्य पातळीवरती तंत्रज्ञ प्रशिक्षणाचं कोऑर्डिनेशन बऱ्याच वेळेला केलेलं असल्यामुळे किंवा तंत्रज्ञ मित्रांचा समूह मित्रमंडळी राज्यभर असल्यामुळे थोडस त्याबाबत आमची चर्चा लोकांची व्हायची. तर एक चांगला प्लॅटफॉर्म कुठला याही शोधामध्ये आम्ही होतो. त्याच्या पुढे जाऊन झूमवर वगैरे चालू होतं काही लोकांचं, पण फ्री जे झूम लोक वापरतात त्याचा सुद्धा काही त्या काळात सिक्युरिटीचा असा प्रॉब्लेम होता. सुरक्षे संदर्भात काही उलट सुलट चर्चा मार्केटमध्ये होत्या, जे फ्री वापरतात त्यांच्याबद्दल असं होतं. तर एक चांगला प्लॅटफॉर्म मिळवणं सुद्धा एक आमच्यासाठी एक आव्हान होतं. त्याचाही आमचा शोध सुरू झाला आणि शिक्षकांचं प्रशिक्षण ऑनलाईन जाण्यासाठी काही प्रमाणात काशांना शिक्षकांच्या ज्या गरजा होत्या या तत्कालीन गरजा, कारण संपूर्ण ऑनलाईन प्रशिक्षण हे गेल तेवढं पुष्कळ आहे, पण काम चालवण्यासाठी मुलांना अभ्यास देण्यासाठी त्यांचा अभ्यास तपासण्यासाठी त्याचा फॉलोअप ज्याला अनुदान म्हणतो आपण करण्यासाठी थोडस ती डिजिटल स्किल आपल्या शिक्षकांना असली पाहिजे. हा एका बाजूला विचार होता. आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्याकडे मोबाईल नाही आहे, जी मुलं शकणार नाहीत ऑनलाईन सेशनला जॉईन होऊ शकणार नाहीत, त्या मुलांचं शिक्षण सुरू राहण्यासाठी सुद्धा काही उपाययोजना करणं गरजेची होती. त्या संदर्भाच्या आम्ही आमच्या मीटिंगमध्ये केली. खरं तर मुलांच्या विना शाळा ही शिक्षकाला अतिशय वेदनादायी गोष्ट आहे, कारण रिकामे बाक आणि रिकामे पडलेले वर्ग ज्यावेळी बघतो कुठल्याही संवेदनशील मनाच्या शिक्षकाला खरोखर वाईट वाटलं, कारण त्या पाकरांची किलबिलाट आपल्या अंगणामध्ये जर झाली नाही तर त्या घरट्याला आणि त्या अंगणाला सुद्धा किंमत नसते. अशी चिंता सातत्यानं वाटून राहायची कधी आमच्याकडून मुलं येतील, पण दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच होता आणि त्या काळामध्ये एक वेगवेगळे आव्हान होते. त्या आव्हानावर प्राथमिक चर्चा मी माझ्या सहकाऱ्यांशी केली आणि त्यातून काही गरजेच्या ज्या गोष्टी आम्हाला करण्यासारख्या आहेत त्या पहिल्यांदा आम्ही फाइंड आउट केल्या. कारण पहिल्यांदा मी प्रेफरन्स दिला दीक्षा ॲपला, दररोजचा जो येणारा सिलेबस आहे तो मुलांच्या व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आणि त्यावरती आम्ही पाठवून दिले. सगळ्यांनीच केलं सगळ्या महाराष्ट्रातनं, पण त्याही पुढे जाऊन आपल्याला काहीतरी करणं गरजेचं होतं आणि त्यासाठी मीटिंग घेऊन थोडीशी आम्ही याची पूर्वतयारीने चाचणी सुरू केली. सर धन्यवाद. सर धन्यवाद. सर तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे आणि ऑनलाईन शिक्षण देणं हे अपरिहार्य आहे आणि सर्व शिक्षकांना तंत्रज्ञानाचं कौशल्य अवगत व्हावं या दृष्टीनं आपल्या मनामध्ये विचार आला आणि त्या दृष्टीने तुम्ही कार्य चालू केलं. एकूणच तीनही सहभागी सादर करता शिक्षकांच्या बाबतीमध्ये असं म्हणावं लागेल की कोरोना कालावधीमध्ये शाळा बंद आहेत, शाळा सुरू होण्याची कुणालाही आशा लवकर अशी दिसत नाहीये. अशा वेळी माझ्या विद्यार्थ्यांचं किंवा माझ्या तालुक्यातल्या माझ्या जिल्ह्यातल्या माझ्या राज्यातल्या विद्यार्थी शाळेपासून दूर जाऊ नये, विद्यार्थी शाळाबाह्य होऊ नये
अशा प्रकारची भीती या शिक्षकांच्या मनामध्ये वाटत होती आणि मग या भीतीपोटी विद्यार्थी शाळेत संलग्न राहावे, या विद्यार्थ्यांनी सातत्याने शिक्षण प्रवाहामध्ये सामील व्हावं, यासाठी काहीतरी करावं अशी एक कल्पना, अशी एक भावना या तीनही शिक्षकांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि याच भावनेतून या तीनही शिक्षकांनी वैविध्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवले आहे. आपण ऑनलाईन टीचिंग आणि त्यासोबतच मायक्रोसॉफ्ट टीम ऍपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचलात याबाबत आपण आम्हाला थोडेसे सांगावे. सर, या दोन आमच्या सहकारी मित्रांनी सांगितल्या पद्धतीनं ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठीचं शिक्षण आणि ज्यांच्याकडे मोबाईल अवेलेबल नाहीत अशासाठीचं शिक्षण सुरू राहणं, त्यांचं शिक्षण सुरू राहावं याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं. तर सर्वप्रथम आम्ही एक प्लॅटफॉर्म निवडला जो झूमपेक्षा वेगळा होता आणि मायक्रोसॉफ्ट टीम्स नावाचा खरेदी केलं सर, की त्या माध्यमातून मुलांच्या पर्यंत जाता येईल असा एक त्या पाठीमागचा आमचा उद्देश होता. आणि त्यामधून ते पहिलं शिक्षण आम्ही पहिलं ते प्रशिक्षण होतं ते प्रशिक्षण आम्ही आमच्या शिक्षकांना दिलं ते ऍप वापरायचं. त्यानंतर शिक्षकांनी सांगितलं की आम्हाला हा सर बोला आम्हाला 1000 रुपयाला याची लायसन मिळाली, वर्किंग लायसन एका वर्षासाठी मिळाली, 10 शिक्षकांना 10 ID मिळाले, प्रत्येक शिक्षकाला मी ID दिला आणि मग त्या ऍप वापरायचं दिलं. ह्या ऍपचं वैशिष्ट्य असं आहे सर, हे ऍप आपल्याला आपण जो पाठ घेतो तो पाठ रेकॉर्ड करणं, अनम्यूट करणं, ह्या सगळ्या सुविधा ह्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने त्यामध्ये दिलेल्या असल्यामुळे हे ऍप वापरायला अतिशय सुलभ होतं आणि थोड्याशा प्रयत्नानं शिक्षकांना ते आलं. आणि मग शिक्षक घरी घरोघरी गेले, सर्वे केला, किती लोकांच्याकडे मोबाईल अवेलेबल बघितलं, तरी सर्वसाधारण प्रमाण 45 ते 50% केले आणि इयत्ता 10वीच्या वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना ते आम्ही ऍप इन्स्टॉल घरी जाऊन आमच्या शिक्षकांनी ऍप इन्स्टॉल करून ते वापरायचं परमिशन दिलं. आणि त्यानंतर आम्ही एक पालकांची मीटिंग घेतली त्या ऍपच्या माध्यमातून सुरुवातीला. का तर पालकांचं प्रबोधन अतिशय महत्वाचं असतं, कारण आजकाल मुलांच्या हातामध्ये मोबाईल देणं म्हणजे पालक पण इच्छुक नसतात, तर पालकांचं पण मानसिकता बदलणं गरजेचे होते. आणि मग पालक जॉईन झाले, मुलांच्या सोबत पालक जॉईन झाल्यानंतर आमचं हे प्रत्यक्ष शिक्षण सुरू झालं. मग त्याचं अनुधावन करण्यासाठी किंवा त्याचं मूल्यमापन करण्यासाठी आम्ही शिक्षकांना गुगल फॉर्म किंबहुना टेस्ट मोज मायक्रोसॉफ्ट असे सारखे मूल्यमापन तंत्र आम्ही ऑनलाईन शिकवली. आणि मग सर ज्याचा चॅप्टर होईल तसं तसं ते सुरू झालं, तर त्यांच्यामधून सुद्धा तेच सुरू असतं. आणि मग याचा चांगला रिस्पॉन्स आला बऱ्याच पालकांच्याकडून. मग पालकांनी मोबाईल गावातून बाहेर राहिलेली जी मुलं होती त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही ग्रह भेटीचा उपक्रम चालू केला. आणि या ग्रह भेटीच्या उपक्रमाचा फायदा असा मला असा झाला, त्या मुलांना मी प्रत्येक आठवड्याचं एक कामकाज देऊ लागलो आणि ऑफलाईन टेस्ट त्या प्रत्येक शिक्षकांनी झेरॉक्स काढून त्या मुलांच्याकडे दिली आणि त्या मुलांना त्या पाठामध्ये असलेल्या शंका ती मुलं फोन करून शिक्षकांना विचारायची. त्याचबरोबर कॉन्फरन्स कॉलची सुद्धा आम्ही जी सुविधा आहे त्याचा सुद्धा वापर या मुलांच्या संपर्कासाठी आम्ही केला. आठवड्यातून एक दिवस शिक्षकांना आम्ही ग्रहभेटी देण्याचं नियोजन केलेलं होतं. त्यावेळी एवढा प्रादुर्भाव कोविडचा वाढला नव्हता, नंतर जुलै महिन्याच्या मध्यानंतर मात्र कोविडचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर या ग्रहभेटी कमी झाल्या आणि मग फोनवरती एकमेकाशी संपर्क सुरू झाला ऑफलाईन वाल्यांसाठी. तर जे ऑनलाईन जे मुलं होती त्यांच्यासाठी तर या सगळ्या गोष्टी ऑलरेडी होत्याच आणि त्यातून मग पुढं एक त्याचा चांगलं फीडबॅक आला. पालकांच्यातून सुद्धा आम्हाला इतकी चांगली त्याला साथ मिळाली. पालकच मुलांच्यासाठी संध्याकाळी 7 वाजता घरी येऊ लागले. आणि संध्याकाळचीच वेळ आम्ही का निवडली, तर दिवसभर काम करणारा जो पालक वर्ग होता तो पालक वर्ग संध्याकाळी काम करून घरी येतो आणि घरी आल्यानंतर पालकांचा मोबाईल मुलांना अवेलेबल. 8वी 9वी 10वीला येणारी मुले कुमारवीन मुलं असतात आणि या मुलांच्याकडे मोबाईल जर दिवसा वगैरे दिला आणि पालक कामावर गेले तर मोबाईलचा वापर सुद्धा गैरमार्गासाठी किंवा अनेक कुठल्याही गोष्टीसाठी होऊ शकतो. तर पालकांच्या नजरेखाली पालकांच्या समोर ही मुलं दररोज तासाला जॉईन होईल, त्यामुळे पालकांचं लक्ष त्या मुलांच्यावरती राहू लागलं आणि त्यामुळं मुलांचं शिकणं हे दुनिया अर्थात जे ऑफलाईन होतं त्यांचंही सुरू तर होतंच आणि पण ते कमी प्रमाणात होतं, पण ऑनलाईन होतं त्यांचं शिकणं हे अशा पद्धतीनं. खूपच छान सर. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माध्यमिक मुख्याध्यापक आणि शिक्षक म्हणून तुमचं काम उल्लेखनीय आहे, त्याशिवाय तंत्रज्ञही म्हणून तुमची एक ओळख कोल्हापूरलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये मच्छिंद्र कुंभार आणि तुम्ही आपण दोघे माध्यमिकचे खूप ऍडव्हान्स नॉलेज असणारे तंत्रज्ञानाचं शिक्षक आहात,
तुम्ही जे केलेले कार्य आहे ते अतिशय उत्तम आहे. बीपी पाटील सर यांनी शिक्षक आपल्या भेटीला नावाचा एक सुंदर उपक्रम शाळेमध्ये राबवलाय. तर बीपी पाटील सर नेमकं शिक्षक आपल्या भेटीला म्हणजे काय या ठिकाणी आपण सांगा. हा सर, खर तर मगाशी जे झूम वरती घेतो तरी लोकांचा सध्या सुरू आहे, पण त्यामधून ऑनलाईन मुलांसाठी उपक्रम आपण घ्यावा. तर वक्तृत्व स्पर्धा तर आम्ही घेतली, पण शिक्षक आपल्या भेटीला एक चांगला एक वेगळा उपक्रम आम्ही मुलांच्या साठी सादर केला. आपल्या परिसरात असलेले तज्ज्ञ विषयाचे शिक्षक आम्ही त्या ऍपच्या माध्यमातून त्यांना मुलांशी कनेक्ट केलं, आणि त्या शिक्षकांना मग ते इंग्रजीचे असतील, गणिताचे असतील, विज्ञानाचे असतील, समाजशास्त्राचे असतील, तर अशा वेगवेगळ्या अशा शिक्षकांना आमंत्रित करून थेट मुलांशी त्यांचा आम्ही संवाद घडवून आणला. त्या माध्यमातून उत्तरपत्रिका कशी लिहावी, पेपरला गुणदान कसं केलं जातं, ज्यादा टक्केवारी मिळवण्यासाठी मुलांनी अभ्यास कसा करावा किंवा एखादा विषय समजून कसा घ्यावा, या संदर्भातले उपक्रम कोणकोणते आहेत या संदर्भातली माहिती या तज्ज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून आमच्या मुलांना आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला. खूपच छान सर. यासोबतच तुम्ही व्हर्च्युअल टूर नावाचा एक सुंदर उपक्रम आयोजित केला होता. नेमकी व्हर्च्युअल टूर म्हणजे संकल्पना काय आहे आणि या टूरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नेमकं कुठे घेऊन गेला आणि विद्यार्थ्यांना त्याचा नेमका अध्ययन अध्यापनामध्ये फायदा काय झाला याबाबत आपण बघू. थोडस माझ्या मुलाखतीच्या दृष्टिकोनातून हाच प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. मगापासूनचा जो भाग होता तो महाराष्ट्रातल्या बऱ्याच शिक्षकांनी आमच्या शिक्षक बांधवांनी त्यांच्या पातळीवर त्यांच्या पद्धतीने केलेला आहे. आम्ही या शिक्षकांसाठी थोडं या मुलांसाठी काम करत असताना एक शैक्षणिक साहित्य, डिजिटल शैक्षणिक साहित्य, ई शैक्षणिक साहित्य तयार मी माझ्या स्वतःच्या विषयाचं केलं. मी इतिहासाचा शिक्षक आहे, त्यासाठी मी ब्लॉग तयार केला, एक मोबाईल ऍप तयार केलं, ते मी गुगल प्ले स्टोअर वरती ठेवले आणि त्याचे जवळपास 2 ते 2500 डाउनलोड महाराष्ट्रातल्या शिक्षकांनी केले. एक स्मार्ट पीडीएफ तयार केली संपूर्णपणे आमच्या हिंदीच्या आणि इतिहासाची सध्या सुरू आहे काम करायला, निम्मे अर्धी झालेली आहे, पण हिंदीची संपूर्ण एक स्मार्ट पीडीएफ तयार केली आणि ती व्हॉट्सअपला शेअर केली, त्याला लिंक दिल्या आणि मुलांना कोणताही टॉपिक पाहायचा असेल, धडा अभ्यासायचा असेल, कविता अभ्यासायचा असेल, वाकड्यांचा टॉपिक असेल किंवा लेखनाचा कोणता भाग असेल, तर त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर त्याचा व्हिडिओ, संबंधित घटकाचा व्हिडिओ मुलांच्या समोर तयार दिसतो आणि त्यातून मुलांचं अध्ययन घडतं. मी हा माझ्या मुलांसाठी तयार केलेला उपक्रम होता, पण संपूर्ण तो राज्यभर गेला आणि राज्यभरातून त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मुलांच्याकडून, पालकांच्याकडून मला फोन येतात शंका विचारण्यासाठी. म्हणजे अगदी मी माझ्या मुलांसाठी केलेला प्रकल्प अगदी राज्यासाठी केला, लोकलसाठी केलेला, तो थोडासा व्हायरल झाला आणि राज्यासाठी गेला. आता स्क्रीनवरती आपण पाहत आहात एक स्मार्ट पीडीएफ तयार केलेली आहे आणि राज्यासाठी काम केलं ते आपण पुढे बोलणार आहोत. तर त्यातून एक परदेशातील शिक्षकांना माझ्या भेटीला मी आणायचं ठरवलं. जसं आता मी माझ्या परिसरातल्या तज्ज्ञ शिक्षकांना भेटीला बोलवलं, तर परदेशातल्या तज्ज्ञ शिक्षकांशी मी स्काईपच्या माध्यमातून संवाद साधला. मी मायक्रोसॉफ्ट इन्युटिव्ह एज्युकेटर म्हणून काम करत होतो. यावर्षी माझी निवड मायक्रोसॉफ्ट इन्युटिव्ह एज्युकेटर एक्सपर्ट म्हणून झालेली आहे आणि यातून अनेक जगभरातले ग्लोबल टीचर्स हे आम्हाला सहभागी त्या मोहिमेमध्ये सहभागी होत आहेत आणि ग्लोबल टीचर्स आम्हाला भेटायला लागले. मग माझ्या डोक्यात विचार आला, समजा आता लॉकडाऊन आहे, लॉकडाऊनमध्ये शेजारच्या गावात जाण्याला आपल्याला बंदी आहे, पण या काळामध्ये जर आपण व्हर्च्युअली मुलांना लॉकडाऊनच्या काळामध्ये वधीमध्ये जर मुलांना परदेशात घेऊन गेलो तर अशी कल्पना सुचली आणि त्यातून अमेरिका, ब्राझील, तुर्कस्तान, ऑस्ट्रेलिया, रशिया या देशातल्या 7 देशातल्या शिक्षकांना थेट माझ्या मुलांची गप्पा मारायची संधी ह्या मायक्रोसॉफ्ट टीम्स ऍपच्या माध्यमातून मिळाली आणि त्याचा फायदा इतका झाला. आम्ही मुलांना प्रश्न विचारायचं स्वातंत्र्य होतं. आम्ही फक्त मेडिएटर म्हणून काम करत होतो, ट्रान्सलेटर म्हणून काम करत होतो आणि एखाद्या देशाची संस्कृती जाणून घेणं, तिथलं लोकजीवन जाणून घेणं, तिथल्या देशाच्या परंपरा जाणून घेणं, शैक्षणिक पद्धती जाणून घेणं, मार्किंग सिस्टीम त्या मुलांना माहिती तिथली झाली, त्याचबरोबर तिथली गुणदान पद्धती, ह्या सगळ्या गोष्टी माहिती झाल्या. आता एक उदाहरण सांगायला हरकत नाही, अमेरिकेविषयी आपला एक विचार आहे की अमेरिकेमध्ये श्रीमंत राष्ट्र, तिथे चंगळवादी संस्कृती आहे. अमेरिकेच्या त्या मॅडमनी जरा थोडस स्कायपवरती फोटो दाखवायला हरकत नाही, तो माझा आणि त्या मॅडमचा आहे. तो त्या मॅडमनी इतकं सुंदर प्रेझेंटेशन केलं, लेट अस सेलिब्रेट सन आणि अमेरिकन जी संस्कृती आहे. पुढचा फोटो. ओके हा या मॅडम आहे. त्या मॅडमनी मुलांना इतकी सुंदर तिथल्या सणांच्या विषयी माहिती दिली, अमेरिकन संस्कृती जाणून घेण्याचा मुलांचा जो उत्सुकता होती ती खूप त्या ठिकाणी आपल्याला त्या उत्सुकतेला मॅडम सामोरे गेल्या आणि त्याचबरोबर मॅडमनी त्या अमेरिकेमधल्या जे बहु
सांस्कृतिक अमेरिका कशी बनलेली आहे, प्रत्येक राष्ट्राचे सण तिथे साजरे केले जातात आणि त्यामुळे अमेरिका आज एक प्रगत राष्ट्र आहे. हे विश्व वैश्विक नागरिकत्वाची ज्याला आपण भूमिका बोलतो, एखादा देश जाणून घेतला ना त्या देशाविषयी आदर वाढतो, देशाची देशाविषयीची कटुता कमी येते आणि या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला त्या देशातल्या लोकांचा आहार, तिथलं राहणीमान, त्या सगळ्या गोष्टी आम्हाला जाणून घेता आल्या. म्हणून मी माझ्या प्रकल्पाला नाव देताना दिलं होतं लोकल टू ग्लोबल व्हाय लॉकडाऊन. म्हणजे लॉकडाऊन मध्ये आपण आपल्या गावाची सीमा ओलांडून बाहेर जाऊ शकलो नाही, किंबहुना शेजारच्या गावामध्ये जाऊ शकलो नाही, देशात कुठं जाऊ शकलो नाही, तर माझी मुले 7 ते 8 देशाचे सहल करून आले. एक फील्ड ट्रीप आम्ही आयोजित केली होती रशियासाठी, तर रशियातल्या वर्खो तुरिये नावाचं एक शहर होतं, तिथल्या ज्या मॅडम होत्या त्या मॅडमने आम्हाला ते अनाथ दिगत्य रेवा त्यांचं नाव होतं, तर त्या मॅडमने ते संपूर्ण म्युझियम आम्हाला फिरून दाखवलं. तिथला राजा झार त्याचे वस्त्र तिथं होती, त्याचबरोबर रशियन संस्कृती, रशियन समाज, इथले पशुपक्षी, प्राणी जीवन, याविषयी बरीच माहिती झाली. डायरेक्ट इनडायरेक्ट याचा मुलांच्या शिकण्याशी संबंध आला आणि जागतिक सहल करून आणण्याचा, जागतिक स्तरावर फिरून आल्याचा मुलांना आनंद त्या निमित्तानं सर मिळाला. शिक्षकाकडे जर कल्पना असेल तर शिक्षक वर्गात बसूनच विद्यार्थ्यांना जग फिरवून आणू शकतो. आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुलांना 7 ते 8 देशामध्ये फिरवून आणलं आणि मुलांना या माध्यमातून परदेशातील लोकांशी संवाद साधण्याची एक संधी निर्माण करून दिली सर. खरोखरच या उपक्रमामुळे थोडस या उपक्रमामध्ये मी ऍडिशन करू इच्छितो. आम्ही सगळ्या ज्या व्हर्च्युअल फील्ड ट्रीप घेतल्या त्या रात्री घेतल्या 6 वाजल्यापासून पुढं. म्हणजे मुलंच फक्त जॉईन झाली नाहीत तर मुलांचं अख्खं कुटुंब, आई वडिलांसह मुलं ते आमच्या या फील्ड ट्रीपला जॉईन झाली, त्यामुळे शाळा आणि समाजाचं एक नातं दृढ व्हायला एक मजबूत असं माध्यम मला लोकल टू ग्लोबलच्या निमित्तानं मिळालं सर. म्हणजे मुलांसोबत जनरली आपल्या नेहमीच्या सहलीला फक्त मुलं येत असतात, परंतु या तुमच्या व्हर्च्युअल टूर मध्ये मुलांच्या बरोबर त्यांचे आई वडील, बहीण भाऊ, इतर नातेवाईकांना सुद्धा तुम्ही परदेशात घेऊन गेला. खरोखरच हा असा तुमचा स्तुत्य उपक्रम आहे. माननीय बीबी पाटील सर हे तंत्रज्ञानामध्ये माहीर आहेत, ऍडव्हान्स नॉलेज त्यांच्याजवळ आहे. सर तुम्ही शाळेमध्ये जिल्ह्यामध्ये काम करता, राज्याच्या व्यासपीठावर काम करण्याची कल्पना तुम्हाला नेमकी कशी सुचली आणि तुम्ही या ठिकाणी विषय वाईज राज्यस्तरीय शिक्षकांचा ग्रुप केला आहे, तंत्रज्ञानी शिक्षक माध्यमिक समूह महाराष्ट्र स्थापन केला आहे आणि शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण देतात, त्यासोबतच तुम्ही मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेटर एक्सपर्ट म्हणून काम करत आहात, याबाबत आपण आम्हाला काय माहिती द्याल? ओके सर, वेळेची मर्यादा लक्षात घेऊन मी उपक्रम थोडक्यात सांगतोय. माझ्या शिक्षकांच्या ज्या गरजा होत्या त्याच महाराष्ट्रातील शिक्षकांच्या गरजा होत्या आणि अनेक शिक्षकांनी प्रश्न करून विचारलेलं होतं की सर हे प्रशिक्षण आम्हाला कसं मिळणार. खरं तर प्राथमिकला बऱ्यापैकी तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण गेली 3-4 वर्ष मिळालं होतं, माध्यमिकला थोडंसं कमी होतं आणि माध्यमिक शिक्षक त्यापासून असे दूर होते. तर आमचे एक सहकारी शिरगावचे अत्तार सर, त्याचबरोबर एम आर पाटील सर, हे महाराष्ट्रातनं काम करणारा सगळा तंत्रज्ञ वर्ग होता. तर या सगळ्यांनी एकत्र केलं आणि आम्ही एक महाराष्ट्र तंत्रज्ञ शिक्षक माध्यमिक समूह असा तयार केला आणि ती एक मीटिंग घेतली आणि त्यातून एक ज्या गरजा आहेत शिक्षकांच्या तातडीनं, ज्या आता आपल्याला प्रशिक्षण द्यायचं आहे ते कसं देता येईल वेबिनारच्या माध्यमातून ऑनलाईन कसं. टॉपिक बाकीचे गुगल फॉर्म आणि स्वतःच्या युट्यूब चॅनलला अपलोड करावे असं आठवड्याच्या आपण प्रशिक्षण वर घेतले. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचा खूप याला चांगला सहभाग लावा, थोरात सर, माने सर यांनी सहकार्य केले. त्याचबरोबर प्रशिक्षण देण्यासाठी आमचा सगळा वर्ग होताच त्याचबरोबर मृणाल मॅडमनी आपल्याला सहकार्य खूप चांगलं केलं. या सगळ्याचा परिणाम असा झाला जवळपास महाराष्ट्रातल्या 7,000 शिक्षकांना ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून हे प्रशिक्षण आम्हाला देता आलं. आम्ही टीम म्हणून एक काम केलं, माझं एकट्याचं काम नाही आहे. तंत्रज्ञ शिक्षक माध्यमिक समूह म्हणून आपण एक सुरुवातीला प्रशिक्षण घेतलं, मग त्या त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आमच्या सहकाऱ्यांनी तिथं स्थानिक पातळीवर म्हणजे सोलापूर असेल, रत्नागिरी असेल, पुणे जिल्हा असेल, तर तिथं असे वेगवेगळे उपक्रम प्रशिक्षणाचे उपक्रम राबवले. कारण ऑनलाईन शिक्षणाला सामोरे जायचंच आहे पण हे तंत्र शिक्षकांना अवगत नाही, तर ती तंत्र शिक्षकापर्यंत पोहोचावी ह्यासाठी प्रयत्न आम्ही लोकांनी केले, त्याला खूप चांगलं यश आलं. डाएट असतील, गट शिक्षण अधिकाऱ्यांनी सुद्धा आमच्याशी काही संपर्क केले की दीक्षा ऍप वापरायचं
आम्हाला प्रशिक्षण आमच्या तुमच्या समूह मार्फत द्या, विशेषतः कोल्हापूर डायटचे प्राचार्य शेख साहेब, त्याचबरोबर अधिवक्ता आमचे शिक्षण अधिकारी कोल्हापूरचे किरण लोहार साहेब यांनी सुद्धा आम्हाला खूप त्यात मदत केली. करवीरचे आमचे गट शिक्षण अधिकारी शंकर यादव साहेब यांनी ते सगळ्या कोल्हापूर शहर आणि करवीर तालुक्यातील जवळपास 2000 शिक्षकांना दीक्षा या वापरासंदर्भातलं 2 प्रशिक्षण द्यायला लावलं आणि त्यामुळे त्या शिक्षकांच्या शंका निरसन वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही करत 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 गेलो. महाराष्ट्रातून जवळपास 7 आतापर्यंत आम्ही 2 एप्रिलला चालू केलेले ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून टीम्स ऍपच्या माध्यमातून शिक्षण द्यायला सुरू केलेलं होतं आणि जवळपास आतापर्यंत आता 5000 दिसत आहे ती महिन्यापाठीमागची बातमी आहे, 2 महिन्यापाठीमागची. आतापर्यंत जवळपास 7000 शिक्षक हे तंत्र काय माझं एकट्याचं काम नाही आणि या ग्रुपचा फायदा असा झाला शिक्षकांनी तयार केलेलं जे स्वतःच लर्निंग ई लर्निंग साहित्य होतं ते ग्रुपला तयार केलं, ग्रुपला टाकत होते, शेअरिंग करत होते, त्यामुळे महाराष्ट्रात संपूर्णपणे एज्युकेशनल साहित्य मिळत होते. ग्रुप तयार करून आम्ही काय केलं तर पहिल्या 6 महिन्याचं नियोजन केलं, किमान 6 महिने जरी कोरोना राहिला तरी 6 महिन्यापर्यंतचा अभ्यासक्रम आपल्याला ऑनलाईन मुलांच्यापर्यंत पोहोचवता यावा याच्यासाठी आम्ही व्हिडिओ तयार केले. त्याचबरोबर शिक्षकांनी स्वतःची युट्यूब चॅनल तयार केली आणि त्यातून मग शिक्षक आज काम करत आहेत. मी आज अभिमानानं सांगू इच्छितो की अगदी काही माहीत नसणारी अशी काही माणसं होती की ज्यांनी अगदी आज स्वतःचं युट्यूब चॅनल या लॉकडाऊन मध्ये चालू करून 13,000 त्यांना सबस्क्रायबर झालेले. प्रशांत मगदूम असतील, आमच्या सासवडच्या पोखरे मॅडम आहेत, रत्नागिरीच्या आमच्या सुलताना मॅडम आहेत, हे प्रातिनिधिक स्वरूपातला आहेत. आमचे उस्मानाबादचे रमेश जाधव सर आहेत, हे महाराष्ट्रातल्या अशा शिक्षकांनी त्यातून प्रेरणा घेऊन काम चालू केलं आणि ते व्हिडिओ त्या मुलांच्यापर्यंत पोहोचले. त्याचबरोबर जसा मी लोक मुलांसाठी राबवलेला होता त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या शिक्षकांसाठी सुद्धा राबवला आणि जगातल्या अशा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तज्ञ व्यक्तींना स्काईपच्या माध्यमातून या आपल्या टीमच्या माध्यमातून आम्ही त्यांना बोलवलं आणि तिथली लॉकडाऊनच्या काळामधली शिक्षण व्यवस्था कोणतं नेमकं तिथं तंत्रज्ञान वापरलं जातं डिस्टन्स लर्निंगसाठी ते सुद्धा आम्ही थोडस आम्ही स्वीकारलं किंवा आम्हाला त्याची मदत झाली. आम्ही एकमेकाचे थॉट्स एक्सचेंज केले, विचाराचं देवाणघेवाण झाली, तिथली शिक्षण पद्धती, तिथलं मूल्यमापन, कोरोनाच्या काळात एका शिक्षिकेची स्काईप केली, शिक्षकांसाठी स्काईप केली, तर त्या शिक्षकांनी इतकी सुंदर माहिती दिली. तिथे क्विन्सलँड नावाचा एक छोटा प्रदेश आहे, त्या क्विन्सलँड मधल्या शाळा आता तिथं सुरू झाल्या असं त्यांनी सांगितलं. बाकी ज्या ज्या ठिकाणी कंटेनमेंट झोन आहे त्या ठिकाणच्या शाळा सुरू झालेल्या नाहीत, पण तिथल्या शाळा सुद्धा सुरू झाल्या, त्या एक दिवस आड वगैरे भरतात आणि संख्या स्टुडंट संख्या कमी आहे, एकदम विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे ती बाहेर वगैरे बसवणे, हॉलमध्ये बसवणे, एका बेंचावरती असं बसून आता 8 दिवस झालं त्यांच्याकडे सुरू झाल्यात. म्हणजे अभ्यास कसा त्या मुलांचा घेतला जातो, ऑनलाईन कोणती तंत्र वापरली, ते सगळ्या गोष्टी आमच्या शिक्षकांना तंत्रज्ञ शिक्षकांना सुद्धा मिळाल्या. म्हणून मी माझ्या प्रोजेक्टला नावच दिलं होतं लोकल टू ग्लोबल व्हाया लॉकडाऊन. म्हणजे लॉकडाऊन या सुद्धा शिक्षकांनी 5-6 देशाची शिक्षण तज्ज्ञांची ओळख झाली. त्याचबरोबर महाराष्ट्रातले जवळपास 7000 शिक्षक ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून या तंत्रज्ञ समूहाच्या माध्यमातून प्रशिक्षित झाले. त्याचबरोबर नेहमी होणारं शेअरिंग जे आहे रत्नागिरी आणि युट्यूब चॅनल चालू केली, एम आर पाटील आहेत, एम आर कुंभार आहेत, अशा लोकांनी युट्यूब चॅनल चालू केलं. एक रेडीमेड मटेरियल जसं दीक्षा ऍप मध्ये येतच होतं पण शिक्षकांनी सुद्धा तयार केलेलं मटेरियल एक प्लॅटफॉर्म झाला आणि प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वितरित झालं. आमच्या कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघानं विद्याभवन ऑनलाईन नोटक्रम नावाचा एक खूप चांगली योजना चालू केलेली आहे. कोल्हापुरातल्या तज्ञ शिक्षकांना बोलून त्याचं शूटिंग वगैरे करून ते 2 न्यूज चॅनलच्या माध्यमातून दररोज त्याचे अभ्यासक्रम दाखवला जातो. तर तिथे आमचे तंत्रज्ञ मित्र त्या सगळ्या प्रोसेसमध्ये कुंभार सर असतील, मठपती सर असतील, त्या सगळ्या प्रोसेसमध्ये तिथे मदत करतायत, त्याचंही नियोजन करतायत. असं काम तंत्रज्ञ समूहाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात झालं. लॉकडाऊनला अनेक लोकांनी समस्या समजली तर मित्रांनो मला सांगायला अभिमान वाटेल की खरं तर आमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी होती. माझं सुद्धा चॅनलला आज 5000 सबस्क्राईब पूर्ण झाले. स्मार्ट पीडीएफ मी जी तयार करून महाराष्ट्रातनं पाठवली हिंदीची आणि इतिहासाची, त्याला खूप प्रतिसाद मिळाला, लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. फोन करून पालक सुद्धा सांगताय सर पुढच्या या प्रकरणातलं आम्हाला अशा शंका आहे, आमच्या मुलग्याशी जरा बोला. म्हणजे आपण लोकलला जरी आपल्या मुलांसाठी काम केलं तरी असे ग्लोबली जाऊ शकतं हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आणि लॉकडाऊनच्या माध्यमातून झालं. एका चांगल्या विचार व्यासपीठावरून आम्हाला सगळं आज मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद सर. खूपच छान सर, मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सांभाळता तंत्रज्ञानामध्ये आपण खूपच कौशल्य प्राप्त केलेलं आहे. शाळा, तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावरती आपण काम केलेलं आहे. राज्यातील सर्व शिक्षकांना आपल्या ज्ञानाचा
आणि आपल्या कौशल्याचा उपयोग होईल अशी आशा बाळगतो। आणि नक्कीच तुम्ही उपक्रमाला जे नाव दिलेलं आहे लोकल टू ग्लोबल, नक्कीच आपण लोकल टू ग्लोबल तुमच्या कार्याने झेप घेतलेली आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही।